इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन पाठ तिसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठातील स्वाध्याय अभ्यासूयात प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले कंसातील शब्द आहेत मोरे घोरपडे भोसले योग्य पर्याय आहे भोसले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराने मोठे पराक्रमी निघाले आ बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व टिंबटिंब ही दोन मुले होती कंसामध्ये शब्द आहेत विठोजी शहाजी शरीफजी योग्य पर्याय आहे विठोजी बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती ई निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता कंसातील शब्द आहेत मलिक अंबर फत्ते खान शरीफजी योग्य पर्याय आहे मलिक अंबर निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता प्रश्न दुसरा नाते संबंध लिहा अ मालो राजे, मालोजीराजे विठोजीराजे उत्तर आहे भाऊ भाऊ आ शहाजीराजे लखुजीराव जाधव उत्तर जावई सासरे इ राजे शरीफजी उत्तर भाऊ भाऊ ई बाबाजीराजे राजे, उत्तर पिता पुत्र प्रश्न तिसरा अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा प्रथम आपण अ गटातील माहिती वाचूया अ सिंदखेडचे आ फलटणचे ई जावळीचे ई मुधोळचे गटातील माहिती एक निंबाळकर दोन घोरपडे तीन भोसले चार मोरे पाच जाधव सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे प्रश्न चौथा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला उत्तर मालोजी राजे भोसले यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आ निजामशहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली उत्तर आहे निजामशहाने राजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिली ई निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले उत्तर निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले ई आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला उत्तर आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला उ शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले उत्तर निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे त्यांनी परत येण्यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले मुलांनो हा स्वाध्याय सुंदर हस्ताक्षरात तुमच्या वहीत लिहून काढा